सुप्रभात, स्वागत आहे तुमचं नव्या ब्लॉगमध्ये। माझं नाव आहे भानू बोराडे आणि मी आहे तुमचा होस्ट, दोस्त आणि सर्व काही। आणि आज आपण आहोत, आज तारीख आहे 11, मेबी आज तारीख आहे मेबी 11, आणि आपण आहोत कोईम्बतूरमध्ये। कोईम्बतूरमध्ये मला 300 रुपयामध्ये हिरो मिळाली। मला करायचे होते माझे फोन, माझ्या बॅटऱ्या, माझा मोबाईल, माझ्या पॉवर बँक चार्ज, त्यामुळं मला दुरून घ्यायची होती। रात्रभर मी चार्ज केलं ते, आणि ही जरी डॉर्मेटरी टाईप रूम दिसत असली तर तशी नाही आहे, ही फक्त माझ्या सिंगल माणसाठी अलॉट केली होती। त्यामुळं काल रात्री आंघोळ केली 3 दिवसानंतर आणि मस्तपैकी मग फोन वगैरे चार्ज केला। आता कोईम्बतूरला आहे, आज मी चाललो आहे मदुराईला, जे की इथनं जवळपास 200 किलोमीटर असेल, 200 किलोमीटर असेल तिथं चाललो आहे मदुराईला। तिथनं जमलं तर रामेश्वरमला पण आजच जाईल, बघूयात काय होतं आहे। चला बॅग धुवूयात आम्ही, आता मस्त कुठेतरी नाश्ता करायचा, सकाळ सकाळ खायचं। आता काय रोज मी तुम्हाला खाल्लेलं दाखवणार नाही, ठीक आहे, भेटूयात आपण बाहेर। बंक बेंड पण होते, सुंदर डॉर्मेटरी आहे। अना येस ओके ओके। पाणी 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 ओके पाणी। हां हां हां, बैठो बैठो, कुडो कुडो। रॅटसन डॉर्मेटरी मॅनेजर कालू अण्णा, अण्णा उन पेर रामस्वामी, रामस्वामी रामस्वामी द कालू अण्णा मॅनेजर। गेस्ट ओके, मस्त डॉर्मेटरी। ही रॅटसन एक स्टँड लागलं ना की रॅटसन डॉर्मेटरी म्हणून आहे क्या ना। हां, 150 रुपयाचे तर बंक बेड भेटतं तुम्हाला, एवढा सुंदर आरसा लावला इकडे। आणि असं निवांत टी व्ही पाहायला असा सोपा ठेवला, तुम्ही तर निवांत गप्पा मारत बसू शकता बाहेर असं आहे। कोणाचा तरी बंगला आहे, त्याच्या डॉर्मेटरीत कन्वर्ट केलं त्याला। स्टँडपासून अगदी जवळच आहे हे रॅटसन डॉर्मेटरी, पूर्ण लगेच हायवे लागतो पुढं। बघताव काय, तर आज आपल्याला जायचं आहे मदुराईला, मदुराईवरून रामेश्वरम। जसं शक्य होईल तसं जायचं आहे पुढं। मदुराई 200 किलोमीटर आहे, तिथून पुढं रामेश्वरम 107 किलोमीटर आहे। हे आहे कोईम्बतूर। काल रात्री म्हणजे अशा काल 7 वाजता मी कोईम्बतूरला आलो, डॉर्मेटरीला बॅग ठेवली, आंघोळ केली, जेवण केलं पोटभर, आणि सिटीच्या आतून जरा फिरलो। तिथे एक गरम दूध मस्त मिळतं, तिवळी रस्तं हळद घातलेलं, असलं भारी दूध मिळतं ना, मी वरती साय टाकून देतो। आपले नगर विगरला गेल्यावर कडे दूध करतात ना, ठेवून पाहिजे। तर सांगायचा मुद्दा असा की कोईम्बतूर शहर तमिळनाडूतली शहरं आहेत ना, फार छान आहे। छान म्हणजे इथं ट्रॅफिकचे रूल्स एवढे काटेकोरपणे पाळले जातात, पोलीस नसला तरी प्रत्येकजण सिग्नलला थांबतो, हेल्मेट घालतो, आणि इकडे नियम पाळले जातात। इकडचं बहुतेक एज्युकेशन जास्त लोकांचं, त्यामुळे। तर आता इकडून मला पुढं जायचं आहे एकदम डेड एंडला, पुढे गेल्यावर मी लिफ्ट घेईन। आत्ता वाजले 7:00, तिथनं गेल्यानंतर उजवीकडे रोड जातो, तो मदुराईला जातो।
मॅपनुसार मी जाईन. तुर्तास आपण भेटूयात. फार पुढे गेलं कारण की आता माझ्या गोप्रोसाठी फक्त 64 GB एक मेमरी कार्ड आणि काल 400 रुपयाला एक 32 GB मेमरी कार्ड घेतलं. 64 मध्ये अर्धा तास गेले, त्यात 1.5 तास आणि 32 GB मध्ये 1 तास, असे एकूण 1.5 तासाचं रेकॉर्डिंग होईल एवढीच मेमरी शिल्लक आहे. तर आपण जाऊयात आता मदुराईला. त्यांना घ्या चरंगा मदुराई. चाललं ना सकाळ सकाळ थंडी कोणत्या कुठे पोहोचली. लिफ्ट भरता लिफ्ट लिफ्ट चाहिए थे. आय एम गोइंग टू मदुराई. कॅन यू ड्रॉप मी एनिवेअर इन रोड त्रिपुर. हाऊ मच किलोमीटर सर? ओके 24 किलोमीटर. इट्स ओके सर. थँक्यू सर. धन्यवाद. नाही पडलो थोडा मोठा डोसा आहे. पिकनिक लय खाते कशाची काय की आयची लय चंग. इकडं डोसा आपला आवडता पदार्थ. इकडं डोसेशिवाय दुसरं काही खात नाही. एकदम आंबूर डोसा आहे. मस्तपैकी आंबो डोसा आहे. पहिल्यांदा एवढा आंबो डोसा खाल्ला आहे आल्यापासून. आंबो डोसा आलं मस्त लागतो. बाय 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 ब्रो. टेक केअर ब्रो. Yes, hitchhike monkey. Right? Hitchhike monkey. Hitchhike. Hitchhike monkey. Hitchhike. Hitchhike means? Hitchhike. Hitchhike. Monkey means me. Yeah. Okay, hitchhike monkey. Bye, bro. Bye. Take care. Bye-bye. Coimbatore varun nigun Palladla ekani sodla. Pallad varun ata नेक्स्ट आहे ते धर्मापूरला जायचं. तिकडं आहे ते धर्मापूर आहे. एक अजून 10-12 किलोमीटर असेल. धर्मापूरपासून अजून 30-40-50 किलोमीटर नाही आहे, जास्त असेल. मदुराई. तर आता इथपर्यंत आलो आहे. रोड सिंगल आहे. लिफ्टची बोंगो नाही. इकडं टू व्हीलरवाले लिफ्ट देतात. शिकेल लोक इकडं. स्लिप प्लीज स्लिप. अरे हा बाबा मागं पण होता. 12 वाजलेला. इकडची कसं आहे कोईम्बतूरची लोक जरा शिकली सवरलेली पोरं आहेत इकडं. तरुण पोरं ठीक आहे. शिकली सवरली जी तरुण पोरं आहेत ना ती पटकन लिफ्ट देतात. बाकी म्हातारे कोतारे अजिबात नाही देत. साहजिकच आहे ते. आपण तरी कसं दुसऱ्यांना डायरेक्ट आपल्या गाडीत बसू शकतो किंवा गाडीत बसू शकतो. फोर व्हीलर इकडं इम्पॉसिबल आहे लिफ्ट देणं. जे काय आहे ते फक्त दो पहिया दुचाकीच्या भरोशावर. आणा लिफ्ट आणा. आणि इकडं लोक रिस्पॉन्स पण देतात. मागे होतो ना, मागे काय करायची, लोकांना लिफ्ट मागली ना चेहऱ्याकडे बघत पण नव्हते. असं म्हणजे नाही का असं न पाहतच निघून जायचे. इकडं लोक आहेत ना असं नाही नाही हो हो बरोबर नाही असं काय ना काय रिस्पॉन्स देतात ही लोक. त्यामुळे जरा इकडं आहे ठीक आहे. तर बाबांनी गाडी थांबवली तिकडं चाललाय नाही का.
अना बाय बाय लव यू अना। अरे हा दादा भेटला मला, बाय टेक केअर। जवळपास आम्ही 100 किलोमीटर आलो आहे मगाशी मी जिथून दाखवलेलं, तर तिथून हे भेटले मला, एक नंबर माणूस, द लवेबल पर्सन एव्हर आय मीट। एवढा भारी ना, 2 शहाळी पाळली रस्त्यात मला, आत्ता इकडे मला खवपी वाजलं त्यांनी आणि माझी पाठ दुखा लागली, मी मागं बसलो म्हणून त्यांनी जिथं पिशवी ठेवली का तिथं त्यांनी पुढं माझी बॅग घेतली आणि मला ती बॅग मांडीवर घेऊन बसायला सांगितली। म्हणजे माणूस एवढा चांगला असतो, माणसं एवढी चांगली आहेत जगात, बापरे खूप भारी माणूस। ब्रो मदुराई आर यू गोईंग, हाऊ मच किलोमीटर? जगात बापरे किती, म्हणजे असं प्रेम करावा असा माणूस, एवढा चांगला, एवढं माणसाला किंमत देणारा। पूर्ण माझी बॅग त्यांनी जवळ घेतली, नाहीतर 100 किलो घेऊन हे घेऊन 100 किलो बसायचं, म्हणजे खायचं काम नाही, हे पाटण हा बोचा हे कंबर सगळं अवघडून येतं। पण त्या माणसाने ते मागं थांबला बघितलं पुढं घेतलं बस म्हणलं आता निवांत गाणे ऐकत ऐकत गप्पा मारत मारत आलो। भारी माणूस, लव यू ब्रो। आता इथून त्यांनी 100 किलोमीटर कवर केलं, इथून इकडे 50 किलोमीटरवरती आहे मदुराई, फक्त 50 किलोमीटर राहिलेत मदुराईचे, एवढ्या लवकर अजून वाजले किती बघायचे का। ते गेलं बे घड्याळ, घड्याळ फक्त 1 वाजला आहे आणि मदुराई 50 किलोमीटरवर आहे। लय कवर केलं आज मी त्या मानाने, केळीची भजी विकतो सगळ्यात घाण पदार्थ जगातला। चला तर घेतो आता पुढं लिफ्ट आणि जातो। अरे चाललंय ना बाबा, आता चाललोय ना मी पुढं, तुला काय त्रास आहे माझा, तुझा काय मी गुंटा हिसकावलाय का, तुझ्या बांधाला बांध आहे माझा काय उगल भुंगतोय मी द्या। बघा आलाच मागं मागं या, कुत्री बुकायला लागली तर माझ्यावर। रेकॉर्डिंग यूट्यूब ये क्या है, इसका मीनिंग क्या है? मीनिंग वी आर गेटिंग मिनरल्स फ्रॉम अस, ओके, द सॉइल फ्रॉम अस, हां, एंड फ्रॉम अस टू सॉइल, ओके, दैट्स ऑल। थैंक यू ब्रो, नाइस टू मीट यू ब्रो, ओके ब्रो, लव यू ब्रो, बाय बाय, थैंक यू ब्रो, हैव अ सेफ जर्नी। या आलू काय आम्ही मदुराई मध्ये, आता मी इकडं आल्यावर काय शोधतो माहिती का, मीनाक्षी टेम्पल पाहिजेच आहे, पण मागे एका मला हळेबेटूला एक चेन्नई तिथला मुलगा भेटला मला, म्हणला जिगर ठंडा म्हणून काहीतरी एक स्वीट आहे इथलं, ते ट्राय कर म्हटलं, खूप भारी तर आता जिगर ठंडा प्यायचं आहे का खायचं आहे काय माहीत नाही, आणि मीनाक्षी टेम्पल पाहिजे। चला मीनाक्षी टेम्पलमध्ये भेटू येतात आपण। मधुर आहे का आलोय मीनाक्षी टेम्पल, इथून जवळपास 1/2 किलोमीटर आहे, पण मदुराई शहर फिरण्यासाठी अजिबात चांगलं नाही आहे, सगळ्या रस्त्याचा भुसडा उदास झाला आहे, सगळे रस्ते खराब आहेत,
त्यामुळे या शहरात फक्त धूळ धूळ आणि फक्त धूळ आहे, दुसरं काय नाही आहे एवढं. सिटी एकदम गचाळ, बऱ्यापैकी गचाळ, धुळीने माखलेली, लोकांची गर्दी, जास्त शिकेल सवरे लोक नाहीत. आपलं महत्त्व, आपलं काम आहे मीनाक्षी टेम्पल पाहणे, आणि बसनी रामेश्वरला जायचं असं चाललं आहे माझं. बसनी रामेश्वरला जाईन तर कुठं तर राहीन, कारण तिथं पोलीसला बेकार असं सांगितलं मला. कुठे गेलं मीनाक्षी टेम्पल? ती गर्दी इकडे दिसते म्हणजे मीनाक्षी टेम्पल इकडं आहे. भेटूयात. मीनाक्षी टेम्पल आलेलं आहे. शहर कसं लय गचाळ आहे, सगळ्या शहरात धूळ आहे, पण मीनाक्षी टेम्पल केवढं उंच आहे. 5-6 मजली बिल्डिंग असते का, तेवढं आहे. 17व्या शतकातलं मंदिर आहे. अजून ह्याच्या पुढचं मला काय माहिती नाही आहे. आता फक्त बॅग ठेवायची आणि मंदिर पाहायचं. मीनाक्षी मंदिरला आलो आहे. हे चल राय तो आत्ता वाजलेले आहेत 2:30 वाजलेले आहेत, आणि मला माहीतच नव्हतं 4:00 नंतर मंदिर उघडतं. मंदिर लय भारी दिसायला, समोर असं एंट्रन्स आहे ना, तो खांब लय सुंदर सुंदर दिसायलेत, पण आतमध्ये कॅमेरा लावत नाही आहे. यायला हे लय वाईट आहे राव, लोकांना फोटो काढून. तर काय करायचं, इकडे बसलो आहे, सगळेजण इकडे असे बसलेले आहेत. मी 10 रुपयाचं पुस्तक घेतलं आहे, वाचतोय आपलं काय काय मीनाक्षी टेम्पल बद्दल. तर त्यांना म्हटलं बॅग ठेवतून फिरून येतो, तर नाही म्हणले ते बॅग तुमच्याजवळ, 4:00 नंतर बॅगचं उघडणार, त्यानंतर बॅग ठेवायची, मरणाची गर्दी, यात 1/2 तास 1 तास जाणार नंबर यायला. तोपर्यंत काय आता इथं बसणार मोबाईल वगैरे चार्ज करणार. इकडं अशी सगळी दुकानं आहेत, तिकडं मंदिर आहे. प्लॅन एवढाच आहे की आता मीनाक्षी मंदिर पाहायचं, हळूच लपून कॅमेरा आतमध्ये न्यायचा, पकडलं तर गप्प बसायचं, आणि त्याच्यानंतर बस पकडायची. ही जाडीबाई म्हणून वाहती बस पकडायची. बसने रामेश्वरला जायचं, रामेश्वरला काय होतं ते बघायचं, तिथं काय आता खोली घेऊन राहायला लागेल. कारण की मला दोघं तिकडं काय म्हटले बोलले माहिती आहे काय, की तुम्ही इकडे तंबू लावचा लोकांना विचारून, पण इथले पोलीस आहेत ना, लय नास्के पोलीस आहेत, ते तुम्हाला काय ना काय काढून तुम्हाला असा त्रास देतील. म्हणजे अख्ख्या भारतातले तमिळनाडूचे पोलीस आहेत ना, बेकार आहे असं एकांनी सांगितलं, तर दोघा तिघांनी मला सांगितलं. गरम एवढं होतं आहे ना, सगळा काढून टाकला तुला कंपनीवर, लय घाण दिसायला लागलं आहे. 4 कधी वाजायचे, कधी 12 ओपन व्हायची मला कळ नाही राहू. टाका 4 वाजलेत, मी प्लास्टिकचं पापड टाकून बसलो आहे. बाया एवढ्या कालवा करायला ना, घराधरी मारामारी चालू आहे. 4:30 वाजेपर्यंत इकडं रेल्वे तिकीट बुक करणार आहे, आणि त्यानंतर 4:30 निवांत जाणार आहे. मी लोक लय कालवा करायला रामेश्वरम पासून तंजावूरच्या अलीकडं तिरुचिराचीपल्ली हे गाव आहे, नाही काय. तर आता बसल्या तिकीट बुक केलं आम्ही रामेश्वरम पासून तिरुचिराचीपल्लीपर्यंत. रामेश्वरला मला राहायचा रेट लय हाय, त्यामुळं 500-600 रुपये रामेश्वरासाठी मी ठेवलेत. तर रामेश्वरमला आपले पैसे जाणार आहेत हॉटेलला तेवढे. मी आता बसलो इकडे निवांत असं तांडा फाकून. लोक आता रांग होता इकडं पूर्ण रिकामी झाली. आता उठायचं आणि रांगेत जायचं. आता इथं मोठा सीन आहे की बॅग ठेवायला 30 रुपये, चप्पल ठेवायला वाहिले, तुमचा मोबाईल ठेवाय वाहिले, असे असे करत येतात. आता पैसे काढणार आहेत गरीबाकडनं, पण एक आहे की
तिकीट बुक झालं आहे आणि माझ्याकडनं ते मेल चुकून ॲचवीलाच गेलं, ते कुठनं काढायचं मला तेच कळलं नाही, पण सापडलं. आता 12 डिसेंबर म्हणजे उद्या अडल्ट मी आहे. हा ठीक आहे, मी अडल्ट कुठं 150 रुपये गेले माझे, तर गेलं आहे कारण की आज रात्री झालं पाहिजे. ठीक आहे, बोलूयात आपण मंदिरात किंवा बाहेर. दोन दर्शन बाहेर लागलो, आरती सुरू झाली, दोन वेळ आरती सुरू झाली. हे आहे मीनाक्षीचं टेम्पल, आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. मंदिर एवढं सुंदर आहे ना, माणसाची बुद्धी गार पडते, इतकं सुंदर मंदिर आहे. माणसाची बुद्धी गार पडते मीनाक्षीचं टेम्पल पाहिल्यानंतर. आतमध्ये रिस्ट्रिक्शन खूप आहेत, इकडं जाऊ नका तिकडं जाऊ नका. चांगले चांगले ज्या बघायच्या वस्तू आहेत त्याला अडथळे लावले सगळे. त्यात एक शंकराचं मंदिर होतं मस्तपैकी, आणि त्यासमोर त्या नंदी मंडप होता, त्याच्यावरती एवढं सुंदर काम केलं आहे. म्हणजे की बाबा माणसं असं बनू शकतात का असा प्रश्न पडतो. बाप रे, हे काय म्हणजे एवढी कला ओतली ना त्यात. हळेबिटूचं मंदिर वेगळं, ते सुबकतेसाठी फेमस आहे, पण इथल्या ज्या मूर्त्या आहेत त्या एवढ्या भव्य दिव्य मूर्त्या आहेत ना, माणसांच्या आकाराच्या मूर्त्या आहेत पूर्ण. मंदिर फार सुंदर आहे. आयुष्यात एकदा तरी मदुराईचं मंदिर पाहावं, मीनाक्षीचं एवढं मंदिर भारी आहे. म्हणजे मंदिर बारक्या मंदिरासारखं नाही, असे भव्य दिव्य उंचच्या उंच दोन दोन मजली खांब आहेत दुसऱ्याचे, आणि तेवढं उंच मंदिर आहे. छतावरती आता ऑइल पेंट दिला आहे, आतल्या बाजूने खालनं घाण केलेलीच आहे आपली. आतमध्ये भिंतीला मार्बल लावले आहेत दगडी, ती घाण केलेलीच आहे आपण. पण मंदिर एवढं सुंदर आहे ना, रिकमेंडेबल सगळ्यांना. एवढं सुंदर असतं ना ते, कौतुक करावं तेवढं कमी. त्यातली ती नंदी मंडप एवढं भारी आहे ना, म्हणजे त्याच्यावरचं काम बघितलं तरी माणूस विचार करत राहतो, बाप रे हे बनवलं आहे कसं, आणि एवढ्या बारीक त्यांनी एवढं सुबक बनवलं आहे. आणि त्यांच्या जी मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत त्यांचं शरीर असं एकदम सुडोल दाखवलं आहे, स्त्रियांचे स्तन असे मोठे मोठे दाखवले आहेत, पुरुषांचे असं पोट मोठं दाखवलं आहे, एकदम सुबक दाखवली. म्हणजे तामिळ लोकं कशी आहेत पूर्ण त्यात तसं ओतलं आहे, पूर्ण तुम्हाला ते बघून कळतं की तामिळ लोकंच आहेत असं. तामिळ लोकांसारखं भरगर चांगलं दाखवलं आहे, भारी भारी. दिवस आज एकदम सत्कारने लागलेला आहे आपला, आणि आता मी चाललो आहे जिगर थंडा हुडकायला. इथं फेमस जिगर थंडा म्हणून सांगितलं आहे एका मित्राने, रिकमेंड केलं आहे मला. इल्ला जिगर थंडा, जिगर थंडा फेमस ट्रेड. हां राईट राईट लेफ्ट सिग्नल ओके. तर मी आता चाललो आहे फेमस जिगर थंडा नावाचा काहीतरी पदार्थ आहे तो एका पोराने आपल्याला सांगितला हळेबिडूला, तर तो जिगर थंडा हुडकायला चाललो आहे. काय बाबा येऊन बघू. अना जिगर जिगर थंडा, जिगर थंडा लेफ्ट जिगर थंडा. खरा उच्चार काय आहे माहीत नाही मला, पण जिगर थंडा. आत्मा थंड पडत असेल पिल्यावर म्हणून ते हिंदीचं नावच असेल, कुठल्या तरी हिंदीत माणसांनी बनवलं असेल आपल्या. जिगर थंडा, जिगर थंडा, जिगर थंडा. सगळ्या शहरात ही कामं चालू आहेत, रस्ता उकळायची, ड्रेनेज साफ करायची, अख्खा गाव तुंबला आहे.
हे ना रजनीकांत माइंड इट पाया पडू बाबा अर गर्दी हाई तर थांबली फेमस जिगर ठंडा आल सरका 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 आईला आमच्या मस्तानी तर नाही पुण्याची फेमस जिगर ठंडा जिगर ठंडा अना एक फेमस जिगर ठंडा हाफ 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 बड़ा 70 rupees हे नाही आम्ही मस्त आहे म्हणून पुण्यातलं लहानपणापासून खातो अरे पुण्यात राहिलो आम्ही मस्त आणि भारी आपली छान आहे तुझा पण आपल्याकडे याला मस्तानी म्हणतात आणि 30 rupees एवढं मिळतं मस्तानी जास्त मिळते छान आहे मी आता खातो तुम्ही काय विचारांची